आयजीएम हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्य योजना कार्यान्वित. इचलकरंजी व परिसरातील अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी निःशुल्क व गुणवत्तापूर्ण आरोग्य उपचार मिळावे यासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजना सोमवार 18 एप्रिलपासून रुग्णालयामध्ये कार्यान्वित केल्या गेल्या आहेत. या योजनेचे उद्घाटन आमदार प्रकाश आवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या योजनेमुळे रुग्णांना मोफत उपचार मिळणार असून याचा सामान्य नागरिकांना लाभ मिळणार आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी विविध रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना सेवा पुरविल्या. यावेळी अधीक्षक डॉक्टर आर आर शेटे, डॉक्टर पोकरकर, डॉक्टर महाडिक, डॉक्टर कदम, डॉक्टर मिरजकर, डॉक्टर श्रीनाथ पाटील, डॉक्टर नितीन जाधव, डॉक्टर रियाज मुजावर, रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके, सुभाष मालपानी यांच्यासह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक, परिसेविका व कक्ष सेवक उपस्थित होते. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.